निसर्गाने दाखवण्याचा कार्यक्रम उद्या सकाळी 8 वाजता आपण करणार आहोतच, त्यावेळेला आपण ते बघूया. आत्ताची 2 सत्र जी आहेत ती पौर्णिमा ते घेणार आहेत. खरं तर त्या आत्ता होत्या, त्यांच्या ह्याच्यात परिचय झालेला आहेच, पण एक फॉर्मॅलिटी कार्यक्रमाची म्हणून मी परिचय करून देते. त्यांचं शिक्षण आहे, डॉक्टर झाल्या त्या, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. डिप्लोमा इन योगा आणि आयुर्वेद असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. विद्यार्थी परिषदेच्या मुळात त्या कार्यकर्त्या आहेत, त्यामुळे समाज सेवा किंवा सामाजिक कामाचं बाळकडून त्या सगळ्या कार्यातून आपोआप मिळतं. आणि ह्या सगळ्या दिलीपजींचं जे कार्य चाललेलं असतं, पुस्तक लेखनापासून ते शिबिरं घेणं, ह्या सगळ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आणि आताच्या या सगळ्या त्यांच्या मांडणीतनं त्यांचा अधिकाधिक परिचय आपल्याला होईल. सुरू करा. पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, संपूर्ण टाकू नकार, संपूर्ण टाकू नकार, अन्न वस्त्र अंतसा निवारा प्रत्येकाच्या गरजेचा, अन्न वस्त्र अंतसा निवारा प्रत्येकाच्या गरजेचा, निसर्ग आहे खचित पुरेसा गरजा भागविण्यासाचा, निसर्ग आहे खचित पुरेसा गरजा भागविण्यासाचा, अर गरजा थोड्या चंगळ मोठी हाव चालली वाढतर, गरजा थोड्या चंगळ मोठी हाव चालली वाढतर, पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, संपूर्ण टाकू नकार, संपूर्ण टाकू नकार, जनसंख्येचा स्फोट झाला हा वचनांची वाढे हो, जनसंख्येचा स्फोट झाला हा वचनांची वाढे हो, ओढुनी पळवुनी लुटुनी संपदा सृष्टीला नागविली हो, ओढुनी पळवुनी लुटुनी संपदा सृष्टीला नागविली हो, अर आटल पाणी तुटली जंगल जमीन नापीक झाली र, आटल पाणी तुटली जंगल जमीन नापीक झाली र, पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, संपूर्ण टाकू नकार, संपूर्ण टाकू नकार, कोणी नसाव उपाशी देईल हिरवी क्रांती अन्ना, कोणी नसाव उपाशी देईल हिरवी क्रांती अन्ना, तण कीटकनाशकनी खतांनी परी उडविली दैना, तण कीटकनाशकनी खतांनी परी उडविली दैना, अर अशीच जर का कराल शेती पडल धोंडा पायीर, अशीच जर का कराल शेती पडल धोंडा पायीर, पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, संपूर्ण टाकू नकार, संपूर्ण टाकू नकार, उद्योगामध्ये वस्तू बनती जीवनी आली समृद्धी, उद्योगामध्ये वस्तू बनती जीवनी आली समृद्धी, घटत चालली सर्व संपदा दूषित खंडित परिसृष्टी, घटत चालली सर्व संपदा दूषित खंडित परिसृष्टी, अर चक्र सृष्टीचे फिरते त्याला खीळ तुम्ही घालू नकार, चक्र सृष्टीचे फिरते त्याला खीळ तुम्ही घालू नकार, पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, संपूर्ण टाकू नकार, संपूर्ण टाकू नकार, घर वाहन शेती कारखाने इंधन भक्षक महा, घर वाहन शेती कारखाने इंधन भक्षक महा, गॅस वीज आणि पेट्रोल डिझेल किती जाळीती पहा, गॅस वीज आणि पेट्रोल डिझेल किती जाळीती पहा, तयार होण्या वर्ष लाख परी संपली दोष तकातचर, तयार होण्या वर्ष लाख परी संपली दोष तकातचर,
पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, संपूर्ण टाकू नकार, लाखो वर्ष पोसत आहे सृष्टी सर्व जीवांना, लाखो वर्ष पोसत आहे सृष्टी सर्व जीवांना, पूरक यत्ने फिरत ठेवती तेही तिच्या चक्रांना, पूरक यत्ने फिरत ठेवती तेही तिच्या चक्रांना, से हो ही सगळ्यांची मानव दासी नाही र, माया से हो ही सगळ्यांची मानव दासी नाही र, पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, पोरा बाळांच्या साठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवार, संपूर्ण टाकू नकार, संपूर्ण टाकू नकार, संपूर्ण टाकू नकार। सकाळच्या सत्रामध्ये दिलीपने विकासाच्या संकल्पनेचा बराच सविस्तर उहापोह केला आणि सम्यक विकासाची संकल्पना कशी बहुआयामी आहे हे आपल्याला सांगितलं. आता आपण थोडंसं आरोग्याच्या संकल्पनेने आपल्या पर्यावरणाकडे बघायचं तर आरोग्य हा त्याचा सगळ्यात मूलभूत हे. तर आरोग्याच्या संकल्पनेविषयी आपण ह्या सत्रामध्ये समजून घेणार आहोत. दुर्दैवाने असं आहे की आरोग्याची संकल्पना पण आज आपण खूप संकुचित करून टाकली, म्हणजे जशी विकासाची राष्ट्राच्या विकासाची जी डी पीमध्ये संकुचित केली आहे तसं वैयक्तिक विकासाची आपण फक्त आपल्या आर्थिक विकासाशी संकुचित केली आहे, तशीच आरोग्याची संकल्पना पण आपण खूप संकुचित केली आहे की आपलं शारीरिक आरोग्य जे आहे, म्हणजे शारीरिक आरोग्य म्हणजे सुद्धा काय तर मला काही आजार नाही आहे, आज मला झोपून राहायची वेळ आलेली नाही आहे, म्हणजे एखादी पी पीची गोळी, एखादी डायबिटीसची गोळी, अँटॅसिड तर रेग्युलर चालू आहे पण माझं रेग्युलर रुटीन मी ढकवून घेऊ शकते आहे ही माझी आरोग्याची व्याख्या हो की म्हणजे सगळं ठीक चालेल. इतकी संकुचित आपण आरोग्याची पण संकल्पना आहे. खरं सांगायचं आरोग्याची संकल्पना स्व खूप व्यापक आहे. मगाशी जे दिलीपने आठ आयाम बाह्य विकासाचे सांगितले तेच खरं सांगायचं तर आरोग्याच्या संकल्पनेशी सुद्धा निगडित आहे की व्यक्ती, कुटुंब, समाज आणि पर्यावरण चारही स्तरांवरची निरोगी स्थिती, स्वस्थ स्थिती, स्वास्थ्य हा शब्द मला जास्त आवडतो, तर ही स्वस्थ संतुलित स्थिती असणं ही आरोग्याची व्यापक संकल्पना. आपण आज व्यक्तीचा पण आरोग्याचा विचार फक्त व्यक्तीचं शरीर एवढाच करतो आहोत. व्यक्तीमध्ये पुन्हा जे काही चार आयाम आंतरिक विकासाचे दिलीपने सांगितले की त्याचं शरीर, मन, बुद्धी, आत्मा चारही पातळ्यांवरची स्वास्थ्याची स्थिती हे व्यक्तीच्या आरोग्याचं लक्षण. कौटुंबिक आरोग्याचं लक्षण, आता कुटुंब, समाज, पर्यावरण याविषयी दिलीप बोलले आहे, आपण व्यक्तिगत आरोग्यावर जास्त फोकस करूया. आता शारीरिक आरोग्य म्हणजे काय तर मी आता म्हणणार असं, आपल्याला असं वाटतं आहे की बाबा ठीक आहे चार दोन गोळ्या रेग्युलर घेत राहणं जन्माच्या सोबती असल्यासारखं पण रोजचं रुटीन चालू ठेवणं ठीक आहे, खरं तर शारीरिक आरोग्याची स्थिती नाही म्हणत आहे. शरीराच्या सगळ्या क्षमता टिकून राहणं म्हणजे मला असं अगदी सांगावं असं वाटतं बरं का की माझ्या सासूबाई आता 94 वर्षाच्या आहेत आणि 2 वर्षापूर्वीपर्यंत त्या भले कोचातून हात न टेकता उठू शकत होत्या. 92 वर्षाची म्हातारी व्यक्ती ही हात न टेकता कोचावरनं किंवा खुर्चीवरनं सहज पटकन उठून त्या एखादी गोष्ट मी विचार की आपला अमुक गोष्ट कुठे आहे थांबते की मग ते पटकन उठून जायचं. आणि आज आपण जर बघितलं तर आमच्या 25 तिथीतल्या मुलं मुली सगळेच बरं का खुर्चीतच बसलेले असतात पण तरी त्या हात टेकल्याशिवाय उठत नाही, मांडी घालून बसणं आणि तिथून उठणं हे तर त्यांच्यासाठी पण आजकाल हे झालं आहे. एक अर्धा तास बसले तर तरुण मुलंसुद्धा पाय मोकळे करतील, पाठ वाकवतील, आ ऊ करतील, हे दृश्य हे शारीरिक क्षमता टिकून राहिल्याचं लक्षण आहे. आज आपण आरोग्याच्या प्रगतीमध्ये खूप हे केलेले आहेत, अनेक रोगांवरती हे करतो की आपण आरोग्य क्षेत्रातल्या प्रगतीचा मानदंड म्हणून काय सांगतो, म्हणजे आता 75 वर्ष झाली आपल्या स्वातंत्र्याला तर 75 वर्षानंतरच्या आमच्या अचीवमेंट्स काय, तर ह्याच्यामध्ये आपण हा उल्लेख करतो की अगदी खेड्यापाड्यामध्ये पण आम्ही आरोग्य सेवा पुरवली, आरोग्य सुविधा पोहोचवलेल्या आहेत. छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, सर्व प्रकारच्या तपासण्यांची सुविधा उपलब्ध आहे. हे आम्ही आमच्या आरोग्य सेवेच्या प्रगतीचं लक्षण आहे. आता खरं तर विचार करून बघूया की हे आरोग्याच्या प्रगतीचं लक्षण आहे का वाढत्या अनारोग्याचं लक्षण. हे सामाजिक आरोग्याची स्थितीचा विचार करत असताना हे आरोग्याच्या स्थितीचं लक्षण निश्चितच नाही आहे. एवढ्या हॉस्पिटलांची गरज निर्माण होते, एवढ्या तपासण्यांची गरज निर्माण होते, याचा अर्थ आमचं सार्वत्रिक आरोग्याची पातळी किती खालावलेली आहे ह्याचं हे निदर्शन.
आमच्या गावामध्ये डॉक्टरांची संख्या किती कमी आहे. आमचा माझा हाही अर्थ मला अगदी सांगावंसं वाटत होता की आता आम्ही गेले 30 वर्ष कोकणामध्ये राहतोय, आमच्याकडे अनेक लोक येतात भेटायला, तुम्ही कसे राहता बघायला येतात. काही तरुण लोक असे असतात की त्यांना हे विचार करतायत की आम्हालाही असं शहर सोडून खेड्यात जायचं आहे, मग त्यामध्ये काय अडचणी असू शकतात. आणि येणाऱ्या लोकांच्या मनामध्ये बरेच प्रश्न असतात. आमची मुलं गमतीने त्याला 21 अपेक्षित प्रश्न असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये एक प्रश्न नेहमी असतो की जवळपास डॉक्टर किंवा हॉस्पिटल नाही, मग तुम्हाला काळजी नाही करू. म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्याप्रमाणे डॉक्टर जवळ असणं, म्हणजे किराणाचं दुकान आहे का गिरणी आहे का हे विचार तुम्ही समजू शकते, पण डॉक्टर आहे का हे पहिली गरज आहे माझी. की मी जर कुठेही जगायचं असेल तर माझ्या घराच्या जवळपास डॉक्टर पाहिजे, मेडिकलचं दुकान पाहिजे, एखादं जवळपास हॉस्पिटल असेल तर अधिक सेफ. पण खरं सांगायचं तर ह्या ज्या काही सेवा आहेत ह्या आपल्याला आरोग्य पुरवत नाही, हे आपल्याला उपचार पुरवत. आरोग्य ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आज दुर्दैवाने आपली मनस्थिती अशी झालेली आहे की माझं आरोग्य ही माझी जबाबदारी नाही. मग माझ्या जवळपासचे डॉक्टर असतील, फार्मासिस्ट असतील, त्यांनी औषधोपचार शोधून काढावेत, निरनिराळे औषधं संशोधन करत राहावं, बाजारात आणत राहावी. माझं आरोग्य ही त्या सगळ्यांची जबाबदारी आहे, माझी काही जबाबदारी नाही. पण मला असं वाटतं की आरोग्य टिकवणं ही आपली जबाबदारी आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगतो की माझं आरोग्य ही माझी जबाबदारी, दुसऱ्या कुणाचीही जबाबदारी नाही. कित्येक घरांमध्ये उपचार घेणं ही सुद्धा आपली जबाबदारी नसून आपल्या जोडीदाराची किंवा घराच्या वडीलधाऱ्या माणसांची जबाबदारी असते. की आजारी पडल्यानंतर अरे तू आजारी पडलेला आहेस, तुझं औषध तू वेळच्या वेळी घेणं ही दुसऱ्या कुणाची जबाबदारी का असावी. आपलं आपण औषध घेणं हे सुद्धा माझी जबाबदारी नाही. मग माझं आरोग्य टिकवणं ही फारच पुढची गोष्ट आहे. ह्या शारीरिक आरोग्याच्या स्थितीमध्ये मला असं वाटतं की सगळ्या क्षमता टिकून राहा. आज दुर्दैवाने असं झालेलं आहे की जी आपली 5 मुख्य ज्ञानेंद्रिय आपण म्हणतो की डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ ही आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ह्या 5 आरोग्याची सुद्धा आपल्याला पातळी ही अत्यंत खालावलेली. आज हे मोबाईल मीडिया आणि आजूबाजूचं सगळं ध्वनी प्रदूषण कानांवर विपरीत परिणाम झाला आहे. आज शहरात राहत असताना आपल्याला जाणवतं की रात्री झोपताना सुद्धा नीरव शांतता हा आज हा अनुभव आपण इथं घेऊ आणि त्याला आपण रिलेट करू शकू की आपलं ठाण्यातलं किंवा कल्याणमधलं रात्रीचं शांतता आणि इथली रात्रीची शांतता. ह्या कानांवर सतत काही ना काहीतरी आवाज आदळतच राहतात आणि ह्या आवाजांना सतत रिसीव करत राहणं आणि ते संदेश मेंदूला पोचवत राहणं ह्यामध्ये माझं कर्णेंद्रिय हे दमून जात. डोळे हे आपण अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापरतो की आपले डोळे हे परावर्तित प्रकाश पाहण्यासाठी तयार झालेले आहेत. त्यांची रचना अशी आहे की ते परावर्तित प्रकाश बघू शकतात. सूर्याचा प्रकाश ह्या वस्तूवर पडला, तिथून तो परावर्तित झाला की माझ्या डोळ्यांना ती वस्तू दिसते. डायरेक्ट प्रकाशाच्या स्रोताकडे बघणं ही आपल्या डोळ्यांची कपॅसिटीच नाही आहे आणि त्यामुळे कधीही आपण डायरेक्ट सूर्याकडे हे पाहू शकत नाही, चंद्राकडे पाहू शकतो कारण तो पुन्हा परावर्तित प्रकाश. पण आज दुर्दैवाने आपण टीव्हीचा असेल, कॉम्प्युटरचा असेल, लॅपटॉपचा असेल, मोबाईलचा असेल, डायरेक्ट प्रकाश स्रोताकडे तासन तास बघत ह्याच्यामधून मूलभूत जी आपल्या डोळ्याची रचना आहे त्याच्यावरच आपण एवढा ताण देतो आहोत की मग डोळ्याचे अनेक आजार तुम्ही ओळखीच्या ऑर्थोलॉजिस्टकडे जाऊन विचारा की डोळ्यांच्या आजारांचं प्रमाण किती वाढलं. नाक, घसा यांच्या इन्फेक्शन्स, थ्रोट इन्फेक्शन्स, नेझल ॲलर्जीज ह्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. प्रदूषण आहे, म्हणजे जी मूलभूत इंद्रिय आहेत आपली त्यांची सुद्धा आपण देखभाल करत नाही आहोत, काळजी घेत नाही आहोत आणि त्याच्यावर पण अतिरेकी ताण पडतो आहे. त्या शारीरिक आरोग्याच्या स्थितीमध्ये मला असं वाटतं की ह्या सगळ्यांचा विचार हा येणं आवश्यक. ही सगळीच माझी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि माझ्या सगळ्या शरीरावर म्हणजे लवचिकता असेल, हे असेल, हे सगळं व्यवस्थित टिकून राहणं, फुल कपॅसिटीने मी 100 वर्ष सोडून देऊ, आपण निदान 60-70 पर्यंत तरी फुल कपॅसिटीने कामं करू शकणं हे आपण आपलं उद्दिष्ट निश्चितपणे ठेवलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तर ते प्लीज जवळ. मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये मगाशी आपण बोर्डम विषयी बोलत होतो अनेक ह्याच्यामध्ये, आज शारीरिक आजारांवर तथाकथित आधुनिक वैद्यकशास्त्राच्या आधाराने आपण असं म्हणूया की शारीरिक आजारांवर बऱ्यापैकी नियंत्रण आपण मिळवलं. खरं सांगायचं मला स्वतःला ते पटत नाही बरं की काही आजारांवर मिळवलं तोपर्यंत नवीन व्हायरस आणि नवीन रोग येत राहत आहेत आणि त्या लढाईमध्ये माणूस आणि विषाणू किंवा माणूस आणि जीवाणू यांची लढाई ही सातत्याने चालवत हे पूर्णपणे विजय मिळवला असं नाही.
पण आपण घटकावर गृहित धरू की हे वेगवेगळे जे जंतुजन्य रोग आहेत त्याच्यावर आपण काहीतरी औषधांनी नियंत्रण मिळवू शकतो. मगाशी दिलीपने उल्लेख केला की एज इफ एपिडेमिक ऑफ हार्ट अटॅक, एपिडेमिक ऑफ ब्लड प्रेशर, डायबिटीज हे जे आजार आहेत ते मगाशी असं म्हणाला की हे अमेरिकेमधले किलर नंबर 1, 2, 3 आहे. भारतात वेगळी स्थिती आहे का? मला नाही वाटत. आज भारतामध्ये ह्या सगळ्यासाठी पसरले आहेत मोठ्या प्रमाणात. म्हणजे एक धक्कादायक पाहणी अहवाल तुम्हाला सांगावं असं वाटेल की पुण्याच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये एका सेवाभावी संस्थेने काही एक सर्व्हे केला आणि त्याच्यामध्ये मिळतात जिल्हा परिषद शाळा ह्या तथाकथित ॲव्हरेज मुलांच्या असतात, जिथे फारशी अतिरेकी स्पर्धा नसते, फारसं काही ताणतणाव नसतात मुलांवर असं मानलं जातं. त्या शाळेमधल्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा साधारणपणे 8वी इयत्तेपर्यंतच्या असतात, म्हणजे 12-13 वर्षाची मुलं मॅक्झिमम 14, ती मुलं उशिरा शाळेत जातात असं गृहीत धरलं तर ह्या वयापर्यंतच्या 50% मुलांमध्ये हाय ब्लड प्रेशर आहे. 50% कल्पना करा ना, म्हणजे आज हे कुठल्या पातळीपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ब्लड प्रेशर हा निश्चितपणे मानसिक ताणातून निर्माण होणारा आजार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती. आणि मानसिक ताणतणाव, नैराश्य, भारतामध्ये नैराश्य हा एक नंबरचा मानसिक विकार आज झालेला आहे. बोर्ड की काय करायचं, आम्ही सतत बोरच झालेलो असतो, आम्हाला सतत काही ना काहीतरी नवीनच हवं असतं. डिप्रेशन, म्हणजे कल्पना करा की आता विविध शाळांमधून सायकोलॉजिस्ट नेमला जातो, विविध कंपन्यांमधून सायकोलॉजिस्ट अपॉइंट केलेला असतो की आमच्या कामगारांचं काउन्सेलिंग आणि ट्रीटमेंट तुम्ही करा. शाळांमधून काउन्सिलरची गरज भासायला लागली, म्हणजे मानसिक आरोग्याची स्थिती आपली काय आहे. आज हा मोबाईल नावाचा डबा आहे ना आपल्याकडे, एक छोटं डबडं म्हणूया, ते आपल्याकडं अगदी आपला एक अवयव असल्यासारखं आपण आपल्या भोवती आपल्यामध्ये वावरतो आहोत, वागवतो आहोत. अनेक लहान मुलांजवळ मोबाईल दिला जातो. आता तर दुर्दैवाने करोनामुळे ते ऑनलाईन शिक्षणामुळे ते मुलांच्या हातात गेलेलाच आहे, पण त्याच्या आधी पण अनेक पालक हे मुलांच्या हातामध्ये मोबाईल द्यायचे. आणि म्हणजे बऱ्याच आमच्याकडे 2013 पर्यंत मोबाईल किंवा फोनच टेलिफोनच नव्हता, 2013 साली आमच्याकडे फोन आला खरा. आणि आपल्याला असं वाटतं बरं का की सेफ्टी म्हणून मोबाईल असावा, किंवा काय नसला आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट करायला मोबाईल हवा, मुलाशी आपल्याला संपर्क करता येत राहायला पाहिजे, कारण मूल क्लासला पोचलं की नाही, कुठं गेलं अमुक, ह्यासाठी मोबाईल मुलांजवळ हवे. पण माझा अनुभव असा आहे की मग खरं तर ह्या कारणासाठी मोबाईल नावाची गोष्ट आपण जर वापरत असू तर आपली मानसिक शांतीमध्ये वाढ व्हायला हवी. माझा अनुभव असा आहे की मोबाईल आल्यानंतर आपण अधिक पॅनिक व्हायला, की 5 वाजता मुलाचा किंवा मुलीचा फोन येणं अपेक्षा आहे, 5:10 झाले की आई घरामध्ये पॅनिक. आमच्याकडे असेच पुण्याहून एक मित्र आणि त्यांची पत्नी हे पुण्याहून निघाले, ते खरं दापोलीला एका हॉटेलवर जाणार होते आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे येणार. त्यांना काय वाटलं की ते जाता जाता शिरले आमच्याकडे, ओळख करून घ्यायला पहिल्यांदाच आले होते, ओळख करून घ्यायला म्हणून शिरले. मग जेवायला थांबले, गप्पा टप्पा झाल्या आणि ते हॉटेलवर पोहोचले. ते काय 12 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं, ते 4 वाजता पोहोचले. आणि त्याकडे आमच्याकडे रेंज नव्हती फारशी कुठल्याच मोबाईल, तर त्या हॉटेलवर त्या गृहस्थाच्या वडिलांचे एक किमान 10-20 वेळा तरी फोन येऊन गेले. आणि ह्यांनी जेव्हा पोचल्याचा फोन केला त्यावेळेला ते पोलिसात जायच्या तयारीत. आता पूर्वी ज्या वेळेला लोक प्रवास करत नव्हती का, जात नव्हती का, तेव्हा एवढं पॅनिक होत होतो का आपण? म्हणजे ज्या इमर्जन्सीसाठी म्हणून आपण मोबाईल वापरतो आहोत तो खरंच आपल्याला मानसिक आधार देतोय का आपल्याला मानसिक दुबळं करतो? मानसिक आरोग्याची स्थिती आपल्याला जर सुधारायची असेल तर आपण आपलं मानसिक बळ वाढवणं, भावनिक कणखरपणा वाढवणं हे मला असं वाटतं की मानसिक आरोग्याचं खरं लक्षात की आपण. आणि हे बळ वाढवण्यासाठी मला असं वाटतं की आपले आपण प्रयत्न नक्की करू शकतो. आज मानसिक ताण वाढवणारी आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक कारणं आहेत, त्याविषयी आपण बघूच. पण मला असं वाटतं की आपण साध्या साध्या गोष्टी ह्या प्रयत्नपूर्वक करून बघूया का, की जसं आपल्याला ही सवय लागलेली आहे की कोणीतरी गेलं आणि परगावी गेलंय आणि त्यांनी पोचल्यापोचल्या फोन करणं अपेक्षित आहे, आपण एक वेळेला हा प्रयोग करून बघू का की ठीक आहे काही नका पोचल्यानंतर फोन कर, सवड झाल्यानंतर करा, नाही तर परत आलात की कळेल तुम्ही सुखरूप गेलं आणि सुखरूप आलं, करून बघूया. आणि अडचण आलीच तर माणूस कळवेलच ना तुम्हाला. आमच्या मुलांच्या बाबतीमध्ये मला एक आठवतंय, आमच्या अमेयला सायकलवर हिंडायची खूप हौस होती बरं का, तो पुण्याहून नाशिकला सायकलनी गेला होता किंवा तो पुण्यात शिकत होता आणि नाशिकहून येताना त्याला छोटासा अपघात झाला,
त्याला लागलं धडधाकट होता पण त्याच्या लक्षात आलं की आपण नाशिकहून पुण्याला परत जाऊ शकणार नाही. तो परत नाशिकला उलटा गेला, आमच्या पुतण्याकडे सायकल लावली आणि बसने पुण्यात परत. आम्ही पुढावळ्यात होतो, आमच्याकडे फोन नव्हताच. आणि नंतर कधीतरी मी बहिणीला फोन केलेला असताना बहिणीकडून मला हे सगळे हकीकत कळले. मी त्याला रागवलं की तुला आम्हाला सांगावं सुद्धा नाही वाटलं, कळवावं सुद्धा नाही वाटलं. तर म्हणा तुम्ही पुढावळ्यात होता, मी नाशिकमध्ये होतो, तुम्हाला कळवल्यानंतर काय झालं असतं? तुम्ही येऊ शकणार होतात का माझ्या मदतीला? मग माझ्या मदतीला जे येऊ शकणार होते त्यांना मी फोन करून सांगितलं की भाऊ मला अडचण आली आहे आणि मला अशीची मदत हवी आहे. पण मला असं वाटतं की आपल्या आपण हे हळूहळू खूप हे करणं, म्हणजे आमच्या मैत्रिणीच्या घरामध्ये विंचू निघा, आता कोकणामध्ये घरात विंचू निघणं हे अगदीच नॉर्मल गोष्ट आहे बरं. आणि मग ती असं मला सांगत होती की विंचू निघाला, मी इतकी घाबरले, मी ताबडतोब नवऱ्याला फोन केला, माझ्या नवऱ्याच्या मित्राला फोन केला, म्हणजे अगं विंचू इतके होता, नवऱ्याने येऊन काय केलं? तर त्यांनी मारलं. मग त्यांनी काय केलं कुठून? ते म्हणजे मी मारणार कशी, माझ्याकडे काही झाडू नव्हता, काही हे नव्हतं, म्हणून तो काय बंदूक घेऊन येऊन त्यांनी मारला का? घरात डबे होते, पातेली होती, चप्पल होती, काहीतरी होतं ना. पण आपण इतके परावलंबे हे मला वाटतं मानसिक दुबळे. आणि हे आपण हळूहळू प्रयत्नपूर्वक आपलं हे जे मानसिक परावलंबित्व आहे हे कमी करायला शिकलं पाहिजे. आणि हळूहळू धैर्य आपलं वाढवत नाही, आपला मानसिक कणखरपणा हा वाढवत नाही. मला असं वाटतं की ही जी आहे ही मानसिक आरोग्याच्या दिशेने असणारी वाटचाल आहे. सायकोलॉजिस्टचं काउन्सिलिंग करून घेणं आणि सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घेणं ही मानसिक आरोग्याकडची वाटचाल नक्की नाही. तर अडीअडचणीच्या प्रसंगाला आपण काय कशा पद्धतीने तोंड देऊ शकतो? अडीअडचण नसतानाही सतत चिंतन करत राहणं की अशी वेळ आली तर मी काय करेन, तशी वेळ आली तर मी काय करेन, ह्या रीतीने मनाला शिकवण प्रशिक्षण देत राहणं ही जी पद्धत आहे हे मला असं वाटतंय की मानसिक आरोग्याच्या दृष्टीने वाटचाल. बौद्धिक आरोग्याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर बुद्धीचं खरं काम काय? तर बुद्धीचं खरं काम योग्य आणि अयोग्य याचा निर्णय करणं हे बुद्धीचं खरं काम. आज वापरतो आपण आपली बुद्धी याच पद्धतीने, कधीतरी आठवावंच लागेल की आपण आपली बुद्धी वापरून काहीतरी निर्णय घेतलाय कुठलाही. बुद्धीचा दुसरा गुण आहे धी, धृती आणि स्मृती असे तीन बुद्धीचे गुण आहेत. धी म्हणजे बुद्धी योग्य अयोग्याचा निर्णय करणं, निरक्षर विवेक ज्याला म्हणतात सारासार विवेक हे करणं हे बुद्धीचं खरं काम आहे. धृती याचा अर्थ धैर्य वाढवणं, धीराणी एका वेळेला शांतपणे पॅनिक नव्हता शांतपणे विचार करणं, थोडा वेळ शांत राहणं आणि मग निर्णय घेणं. आणि स्मृती म्हणजे जुन्या अनुभवांचा फायदा घेऊन ते अनुभव आठवून आत्ताची कृती करणं. दुसरी गोष्ट सृजनात्मकता किंवा कल्पकता आपलं आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो हा पण बुद्धीचा एक गुण आहे. बुद्धीचा आरोग्य वाढवणं याचा अर्थ हे सगळे जे बुद्धीचे गुण आहे हे व्यवस्थितपणे वापरायला शिकणं, बुद्धीला ती सवय लावणं, तुझे निर्णय तू घे. मगाशीपासून आपण आपल्या उपभोगांविषयी बोलतो आहोत, मगाशी आपण म्हणलं की गरजा आणि चैन याच्यामध्ये आपण फरक केला पाहिजे. चैनीच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, गरजेच्या गोष्टी करायला हरकत नाही. पण ह्यासाठी आधी मुळात मी माझ्या बुद्धीने माझ्या गरजा ठरवायला शिकतो. आज दुर्दैवाने आपल्या निर्णय, आपल्या गरजा हे आपल्या आजूबाजूची परिस्थिती, मीडिया, जाहिरातबाजी करणारे लोक, वेगवेगळे प्रॉडक्ट्स बाजारात आणणारे लोक हे आपल्या गरजा ठरवतात. अरे अजून तुम्ही छोटा फोन वापरता, तुमच्याकडे स्मार्टफोन नाही. अरे अजून तुम्ही आता 5G आलाय, आता तुमच्याकडे अजून 4G आहे, 5G अजून आलं नाही, 5G तुमची गरज आहे. हे आम्हाला आमचे बाहेरचे परिस्थिती त्याला आपण अनेक कारणं देतो, नावं देतो, पियर प्रेशर म्हणतो, वडीलधाऱ्यांचं प्रेशर असतं, नातेवाईकांचं प्रेशर असतं आणि ते आपल्या गरजा ठरवत असतात. मला असं वाटतं की आपल्या गरजा आपण ठरवायला शिकणं ही बुद्धीचे आज अत्यावश्यक फॅकल्टी आहे आणि जी आपण डेव्हलप करणं गरजेचं आहे. की आपले निर्णय आपण घेऊ, आपल्या बुद्धीने घेऊ. मग अशी आपला विषय बोर्डमधून निघाला होता की मुलांना समजत नाहीये की आपण माझा वेळ मी कसा घालवायचा. नुसतं रिकामं बसल्याने सुद्धा वेळ चांगला जाऊ शकतो. मन म्हणजे आजकाल नुसतं रिकामं बसणं लहान मुलांनाच नाही, मोठ्यांना पण अशक्य झालं. प्रवासामध्ये बघा तुम्ही की कायम प्रवासामध्ये स्वतः कानामध्ये एअरफोन घालून मोबाईलमध्ये मंडळी असतात. शांतपणे डोळे मिटून काहीतरी स्वतःचं चिंतन चाललंय, स्वतःचा विचार चाललाय असा माणूस सापडणं दुर्मिळ. प्रवासात असेल, घरात असेल, कुठल्याही 10 मिनिटं रिकामं बसणं नुसतं किंवा काही एक स्वतः स्वतः विचार करत बसणं हे दुर्मिळ झालेलं दृश्य.
मला असं वाटतंय की बुद्धीच्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला जर प्रयत्न करायचा असेल तर ह्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजे. जे काही आपण वाचलेलं असतं, जो काही विचार आपल्याला समजलेला असतो, हे ह्याच मीडियाचा खूप चांगला उपयोग सुद्धा करता येऊ शकतो. की अनेक चांगले विचार ह्या मीडियामधून आपल्यापर्यंत पोहोचत असतात, पण त्या विचारांचंही बऱ्याचदा आपण काय करतो तर फॉरवर्ड करतो पुढे. त्या विचारांचं आपण मनन चिंतन किती करतो, आपण आत्मसात किती करतो, आपण त्याची कृतीमध्ये किती आणण्याचा प्रयत्न करतो, हे बाजूला राहतं. आणि फॉरवर्डिंग की माझ्याकडे एखादा सुविचार, किंवा काही लोकांना हे सवय असते की रोज एक सुविचार टाकायचा, आणि तो सुविचार तू जगण्याचा प्रयत्न केला का, त्याच्यावरती विवेचन करण्याचा प्रयत्न केला का, त्याच्यावरती तू काही विचार केला का. कुठला तरी संतांचं वचन, संतांनी विचार करून केलेला आहे मान्य, पण त्याच्यावर तुम्ही तुमचं काही चिंतन मनन करणार की नाही, तुमच्या बुद्धीचा वापर त्या ठिकाणी काही करणार की नाही. तर मला असं वाटतं की बुद्धीचं आरोग्य म्हणजे ह्या रीतीने योग्य रीतीने बुद्धी वापरायला शिकणं आणि हळूहळू बुद्धीला त्या पद्धतीने काम करायची सवय लावणं, हे जरा बौद्धिक आरोग्याचं. आध्यात्मिक आरोग्याविषयी दिलीपने सांगितलं त्याप्रमाणे की थोडंसं आपण स्वार्थाकडून परमार्थाकडे म्हणतात त्याच पद्धतीने की मी माझं ह्याच्यापासून थोडं विस्तारत विस्तारत आपलं क्षेत्र न्यावं. सुरुवातीला कदाचित आपण फक्त कुटुंबाच्या पातळीपर्यंत देऊ की माझ्या कुटुंबाला सगळं मिळतं की नाही हे बघेन, माझ्या कुटुंबाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेन. मग कदाचित ते कुटुंबही अधिक विस्तारत जाईल, मग नातेवाईक त्यामध्ये येते, मग माझ्या समाज येईल, माझे गावचे लोक येतील, मग पशुपक्षी प्राणी झाडं वनस्पती हे म्हणजे फारच आणखीन विशालतेकडे आपण जाऊ. पण मला असं वाटतं की हे आध्यात्मिक प्रगतीचंच लक्षण आहे. आध्यात्मिक प्रगती म्हणजे ध्यानानं रोज किती तास बसता आणि किती हे करता, हे मला असं वाटतं की ही त्याची साधनेच्या पायऱ्या, त्या अयोग्य नाही आहेत किंवा वाईटही नाही आहेत, पण त्या पायऱ्या आहेत, उद्दिष्ट निराळ आहे, दिशा ती आहे. हा जरा आध्यात्मिक आरोग्याचा. आणि अशा सगळ्या रीतीने एवढा व्यापक विचार करून जेव्हा आपण आपल्या आरोग्याचा विचार करतो त्यावेळेला आज आपण पाहू शकतो की आज आपली स्थिती काय. म्हणजे हे जर 100% आरोग्याचं सिनेरिओ असेल तर आज आपण 20% कोणीच असं मी. आणि मी नेहमीच प्रत्येक शिबिरात हे सांगते बरं का की आपण उद्दिष्ट जेव्हा 100% ठेवतो ना तेव्हा आपण कुठेतरी 60-70% पोहोचू शकतो. आपण उद्दिष्ट 35% पासिंगचं ठेवलं तर आपण 20-25% जा. आणि तेव्हा मला असं वाटतं की एकदा ही व्यापक संकल्पना आपल्याला समजली तर आपण आपल्यामध्ये अशा पद्धतीने परिवर्तन करत ह्या स्थितीपर्यंत जाण्याची निदान दिशा वाटचाल सुरू करू पोहोचू किंवा मला माहिती. आज आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे सगळ्यात मोठं अनारोग्याचं क्षेत्र जर कुठलं असेल तर ते मानसिक अनारोग्याचं. की आज साठीसारखे सगळे आजार जे पसरलेले दिसत आहेत, हार्ट अटॅक असेल, ब्लड प्रेशर असेल, डायबेटीस आहे, ्ॅसिडिटी. म्हणजे ्ॅसिडिटी तर अक्षरशः 10-9 जणांना ्ॅसिडिटी असतेच. म्हणजे जसं मी म्हणलं की पोट असतं म्हणजे ्ॅसिडिटी असणारच असं आपण गृहीतच धरून चालतो, इतक्या सार्वत्रिक हे ्ॅसिडिटीचा त्रास आहे. त्यानंतर स्पॉन्डिलायटिस आहे, मॅनेंजायटिस आहे, इरिटेटिंग बॉवेल सिंड्रोम किती तरुण लोकांमध्ये, PCOD किती तरुण मुलींमध्ये हे प्रमाण आज वाढलेलं दिसत आहे. हे सगळे जे आजार आहे हे मानसिक ताणांमधून निर्माण होणाऱ्या हे आहे. मग आता मी जेव्हा थोडा विचार करते ना की पूर्वीच्या लोकांमध्ये हे आजार एवढे का नव्हते आणि आजच ते एवढे का वाटले. पूर्वीच्या लोकांना काही ताणतणाव नव्हते, आयुष्य जगायचं म्हणलं की ताणतणाव असतात. की मला मी तर असं म्हणेन की माणसालाच काय सगळ्या प्राण्यांमध्ये सुद्धा मानसिक ताणतणाव असतात. एखादा हरणाचं म्हणून वाघ येऊन उभा राहिला त्याला काही मानसिक ताण येत नसेल, येतच असणार. माणसांना जो पूर्वीच्या माणसांना मानसिक ताण येतच होती. मग आजच असं काय वेगळं झालंय की असं पेव फुटावंच असे मानसिक आजार वाढत चाललेले. आणि हे मानसिक आजार नाही मी म्हणणार, याला मनोजन्य शारीरिक व्याधी असं त्याला नाव आहे, सायकोसोमॅटिक इलनेस. तर हे वाढण्याचं कारण काय, तर थोडीशी त्याची काही कारणं ही आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला सांगतो. आज आपल्या जीवनामध्ये प्रचंड वेग, जीवनाचा वेग हा प्रचंड वाढलेला आहे. आपले आई किंवा आजींच्या आयुष्याचा वेग आणि आज आपला असणारा वेग, तर ह्याच्यामध्ये जीवनाचा वेग वाढलेला आहे. आणि आयुष्यामध्ये वेग जेवढा वाढेल तेवढा मनावरचा ताण वाढतो. हा खरं तर मी काही फार नवीन तुम्हाला सांगत नाही, आपण सगळ्यांनी घेतलेला अनुभव आहे की आज इथे आपण रमत गमत तिथपर्यंत गेलो, जेवण केलं, इथे आलो, संध्याकाळच्या वेळेला आपण छान इथं निवांत बसलेलो असू, आपल्या मानसिक स्थिती काय असते, किती शांत आणि स्वस्थ असतो आपण मानसिक. हेच इथून रस्त्यावर गेलो, वाहनं आली,
रस्ता क्रॉस करायचा, इकडून वाहन येईल का, तिकडून काही होईल का, मला कुठे धडकतील का, ताण वाढायला सुरुवात झाली. मी स्वतः वाहन चालवत असेल माझं मनाचा ताण वाढ. आणखीन बुलेट ट्रेन मधून किंवा अजून फास्ट याच्यामधून बागांमध्ये सुद्धा आजकाल ते असे वेगवेगळे खूप खेळ आलेत बघा, की एक साधा झोपाळा आहे, साध्या झोपाळ्यावर बसल्यानंतर जो एक शांतपणा किंवा एक आनंद मिळतो, स्वस्थपणा मिळतो. आणि हेच ते काय रोलर कोस्टर आणि काय ते मोठे मोठे पाळणे मोठाले जायंट व्हील आणि अंक वगैरे ह्याच्यामध्ये बसल्यानंतर पोटात खड्डा पडला जातो. कारण काय, तिथे वेग वाढला आणि आमच्यावर ताण वाढला. बुलेट ट्रेनमध्ये गेलो, साध्या ट्रेनपेक्षा बुलेट ट्रेन गेलो किंवा ह्या रस्त्यावर जातोय त्याच्या जे एक्सप्रेस वेवर जायला लागलो, आपल्या मनावरचा ताण वाढतो. पण तिथे वेग वाढवावाच लागतो, कमी वेगाने तुम्ही गाडी चालवू शकता. हे जेवढा वेग वाढेल तेवढा ताण वाढणार हे निश्चित आहे. मला असं वाटतंय की आपण आपल्या पुरता असा काही विचार करू शकतो का की खरंच एवढ्या धावपळीची गरज आहे प्रत्येक वेळेस एवढं. म्हणजे मुंबईतल्या माणसांचं तर विशेषतः मला वाटतं ते लोकल पुढे त्यांना सवय होत असेल, पण मुंबईतली माणसं चालताना मला फारशी दिसत असते, ती धावतच असतात. ट्रेनमध्ये उतरल्यानंतर स्वतः पळतच जात असतात, निवांत जिन्यापर्यंत गेली आहे अशी मला दिसत असते. तो भिंतो अंगात प्रत्येक वेळी शक्य नसतं हे बरोबर. मला ऑफिसला जायचंय, मला 8:02 लोकल पकडायचे, तर मला धावत पळत गाठावीच लागेल. पण ज्या ज्या वेळेला शक्य आहे तेव्हा तरी आपण आपल्या आयुष्यातला वेग कमी करायचा प्रयत्न करू शकतो का? निदान तेवढा का होईना मनावरचा ताण आपल्या कमी होईल का? दुसरी वाढलेली गोष्ट म्हणजे स्पर्धा, अतिरेकी स्पर्धा. कशासाठी आहे, कुठं जायचं आहे, कुणाकुणाशी स्पर्धा करायची आहे. आणि ह्याला मी 2-2.5 वर्षाच्या व्यक्तीपासून हे 50-60 वयाच्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. खरंच इतकी अतिरेकी स्पर्धा गरजेची असते का हा विचार आपण मराठ करायला. म्हणजे मुलांना सुद्धा अशा ठराविक शाळांमध्ये ऍडमिशन्स घ्यायचे असतील तर तिथे असे 1000 वगैरे फॉर्म्स येतात आणि 100 मुलांना ते घेणार असतात. मग त्यांचे इंटरव्ह्यू काय होतात आणि एंट्रन्स एक्झाम काय, 2-3 वर्षाची मुलं की ज्यांना KG ला ऍडमिशन घ्यायची. म्हणजे माझी एक मावशी पुण्यामध्ये, तुम्हाला खोटं वाटेल की ही फार पूर्वीची गोष्ट आहे, आणि एक नामवंत इंग्लिश मिडियम शाळा होती तर त्याच्या इंटरव्ह्यूचे क्लासेस माझी मावशी घेत, 3 वर्षाच्या मुलांची इंटरव्ह्यूची तयारी करून घेत. काहीच कळत नाही शाळा म्हणजे काय माहित नाही, कुठली शाळा काय माहित नाही, पण त्याच्या इंटरव्ह्यूची तयारी करतो. ही किती खराब आहे. स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या, म्हणजे त्या आता 4थीच्या स्कॉलरशिप किंवा काय 3रीलाच मला वाटते काहीतरी MTS किंवा अशी काहीतरी परीक्षा असते, तिथपासून जी सुरू होते ती MPSC UPSC पर्यंत करणाऱ्या मुलांपर्यंत स्पर्धा परीक्षा. जे शाळेतली मुलं ह्या अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना बसलेली आहेत ना, तर मी अनेक वेळा हे दृश्य पाहिलंय की ती स्पर्धा मुलाची आहे का आईची आहे हे कळत नाही. आईच्याच मनावर एवढा ताण असतो आणि मग तो नक्कीच त्या मुलावर लादलाच जातो ह्या परीक्षांमध्ये. परीक्षा माझी एक मैत्रीण होती बघा, तिने मला सांगितलं की मी माझ्या मुलाला सांगितलं की तुला किती मार्क किती पडतात मला काही प्रश्न नाही, पण एक अमुक एक मुलगा ना त्याच्यापेक्षा 1 मार्क तरी तुला जास्ती पाहिजे. म्हणजे काय म्हणजे तू त्याचा नातीच आहेस ना पुन्हा स्पर्धा, काय फरक पडणार आहे 1 मार्क जास्त पडला आणि कमी पडला. पण ही स्पर्धा इतकी, आणि हे पुन्हा मी म्हणत असं ही स्पर्धा आपल्यावर अशी काय म्हणजे बाहेरच्या ह्याच्यातून पिंपवली जाते का, की ती जाहिरात असते भले इसकी कमीज मेरे कमीज से सफेद तेच, अरे असे ना तर काय बिघडलं तुझं शर्ट स्वच्छ आहे ना कमी स्वच्छ असेल काय, पण तिथे पण स्पर्धा करायच्या. नोकरी करणारे पुरुष त्यांना हे नोकरीच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रमोशनसाठी असेल, कलिक्सचे असेल, प्रोजेक्ट मिळवण्यासाठी असेल, स्पर्धा आणि टेन्शन संपतच नाही. मला असं वाटतं की आपण आपल्या पुरता तरी ह्या स्पर्धेतनं बाहेर पडू शकतो का? आमची एक तरुण मैत्रीण होती, अमेयची मैत्रीण होती म्हणूया, तिला पण अशी सायकलिंगची आवड होती. आणि अमेयाला मुलगा असल्यामुळे असे म्हणा स्वभावाचा भाग म्हणून की वेगात जायचं, फास्ट जायचं, मी स्कूटरला मागं टाकू शकतो, सायकलवर जाताना मी अमक्याला मागं टाकू शकतो, अशी एक त्याला हे होत. आणि ती त्याला म्हणजे अरे आपण आपल्या आनंदासाठी सायकल चालवतो ना, मग तुला त्याच्या वेगाने जाण्याचे काय संबंध आहे, रमत रमत छान निसर्ग बघत चालू की सायकल. मला असं ते हे तिचं शहाणपण होतं की स्पर्धा इथं काही गरजेची नाही आहे, आपण जिथं गरज नाही तिथे तरी स्पर्धा टाळू शकतो का?
हा ज्या खरं सगळं ज्या स्पर्धा असतात ना बारीक सारे इतक्या फालतू गोष्टींसाठी स्पर्धा असतात ना त्यांना काही फार आपल्याला आनंद वगैरे मिळत नसतो पण उगाच आपण आपल्या मनावरचे ताण वाढवतो मला असं वाटतं आपण आपल्या पुरतं त्या स्पर्धेत की हो छान छान तुम्ही हवं तेवढं धावा मी त्या स्पर्धेत नाहीच आहे ह्यात जास्त मजा आहे करून बघतो कसे छान मजेत धावतायत आपण नाही योग्य त्या धावणाऱ्यांना ह्याचा एक वेगळा हे आपल्याला मिळतो समाज फक्त ह्यासाठी पुन्हा मी म्हणलं तसं आपली बुद्धी वापरण्याची गरज असते की माझ्या बुद्धीने मी ठरवायचं की मला किती वेगाने धावण्याची गरज आहे मला किती स्पर्धा करणे थोडी स्पर्धा थोडा वेग हा आवश्यक आहे बरं का नाही तर एकदम संथ आणि लिथार्जीच येऊन जाईल त्या आयुष्याला काही मजाच राहणार पण थोडी आणि अतिरेकी अतिरेकी ह्या शब्दाला माझा आक्षेप आहे अतिरेकी स्पर्धा करू नये अतिरेकी वेग वाढवू नये अतिरेकी जटिलता वाढवू नये आपल्या आयुष्यामधला टेक्नॉलॉजीचा वापर हा आपल्या मनावरचा ताण वाढवणारी गोष्ट की म्हणजे अगदी साधी मला असं वाटतं की ह्या टेक्नॉलॉजीमुळे सुद्धा आपली कामं सोपी होतात हे ठीक आहे पण आपण त्याच्यावर इतके अवलंबून राहायला लागतो की मगाशी मी म्हणलं तसं काही कारणाने ती टेक्नॉलॉजी बंद पडली की आम्ही पॅनिक होणार आम्ही हेल्पलेस होणार आम्ही काहीही करू शकत नाही हातपाय काढून बस आमच्या गावातलंच उदाहरण तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की पूर्वी काही गावामध्ये घरोघर मिक्सर वगैरे नव्हते बायका आणि साधारणपणे गावातल्या लोकांचं वाटणाशिवाय स्वयंपाक होत नाही रोज त्यांना ते वाटण वाटूनच भाज्या करायला पूर्वापार वर्षानुवर्ष आमच्या बायका या पाटावर वंट्यावर वाटण वाटत होते एकदा आमच्याकडे सोमवारी लाईट जातात मेंटेनन्ससाठीचे एकदा सोमवारी मी एका घरी व्हिजिटला गेलेली असताना त्या बाई अशा हताशपणे बसल्या होत्या अहो काय करायचं आज लाईट लवकरच गेले माझं वाटण नाही झालं आता स्वयंपाक कधी होणार म्हणजे पाटा टाकून दिलं का घरातला नाही आहे की म्हणजे मग इतके दोन वर्षापूर्वी तुम्ही पाटं वापरत होतात ना घ्या वाटून त्यासाठी तुम्ही 12-1 वाजेपर्यंत थांबणार कशा करता दुसरी गोष्ट अशी आहे की दिलीप त्याच्या व्याख्यानात जास्त विस्ताराने सांगेल पण तंत्रज्ञानामधली प्रगती ही खूप वेगाने होऊ शकते कारण ती मेकॅनिकल प्रोसेस आणि त्यामुळे त्या वेगाने तंत्रज्ञान झपाट्याने म्हणजे आता बघा मोबाईल आले आपल्याकडे साधारणपणे त्यामुळे 1995-96 दरम्यान मोबाईल नवा नवा म्हणजे आज त्याला 25 वर्ष जेमतेम होत आहे पण 25 वर्षामध्ये तो जुन्या काळचा मोबाईल आणि आत्ताचा स्मार्टफोन ह्याच्यामध्ये किती झपाट्याने फरक झाला कॉम्प्युटर्स आले सगळ्या सिस्टीम्स कॉम्प्युटराईज करण्याची जेव्हा आपल्याकडे हे झाली किती तरी मध्यमवयीन लोकांना त्या कॉम्प्युटरच्या वेगाशी त्याच्या कॅल्क्युलेशन्स करण्याच्या वेगाशी जुळवून घेणं हे खूप जड गेलं अनेक लोकांनी म्हणजे बँकांमध्ये सरकारी ह्याच्यामध्ये ज्यांना कॉम्प्युटरवर कामं करण्याची सक्ती केली गेली अनेकांनी विहारच घेतली त्या वेगाशी आपण जुळवून घेऊ शकत नाही कारण त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या शरीर मनामध्ये जे बदल व्हायला पाहिजेत ही जैविक प्रोसेस आहे ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे आणि ती मेकॅनिकल प्रोसेस आहे आणि त्यामुळे ती कितीही वेगाने होऊ शकते बायोलॉजिकल प्रोसेस उत्क्रांती ज्याला म्हणतो इव्होल्युशन जे आहे हे कायम हळूहळूच होतं आणि जेवढा ह्या दोन वेगांमधला फरक जास्ती तेवढा ताण जास्त त्या टेक्नॉलॉजीशी जुळवून चौथं आणखी एक मला महत्त्वाचं कारण जे वाटतं ते असं आहे की घराघरांमधला संपलेला संवाद एक अमेरिकी कार्डिओलॉजिस्ट आहे प्रख्यात डीन ऑर्निश त्याचं एक फार सुंदर पुस्तक आहे तोही एक काय म्हणायचा लिडिंग कार्डिओलॉजिस्ट होता त्याने हजारो बायपास सर्जरीज केल्या होत्या हार्ट ट्रान्सप्लांटपर्यंत ऑपरेशन्स केलेली होती पण एका क्षणाला त्याला असं वाटलं की यापेक्षा मी हे जे काही करतो आहे ना ही खरं तर हार्ट डिसीजवरची खरी ट्रीटमेंट नाही काहीतरी चुकतं आहे हे म्हणजे आपण मेकॅनिकल गाडीचं पार्ट बदलून टाकावं त्या पद्धतीने काहीतरी करतो आहे मानवी शरीर नावाची काहीतरी एक वेगळी गोष्ट आहे आणि मग त्याने बरंच अध्ययन केलं आणि सुदैव म्हणायचं का दुर्दैव की त्याला भारतीय तत्वज्ञानामध्ये याची उत्तरं सापडली आणि त्याने असं सांगितलं की भारतीय कुटुंब व्यवस्था ज्याप्रमाणे आहे की जे एक सपोर्ट सिस्टीम आहे तशी कुटुंब व्यवस्था जर आपण अमेरिकेमध्ये निर्माण करू शकलो तर हार्ट डिसीजेसचं प्रमाण खूप कमी आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भारतीय कुटुंब व्यवस्था नावाची जी काही एक व्यवस्था जी आदर्श मानली जाते जगामध्ये तीच आज संपत करते म्हणजे फार पूर्वी एकत्र कुटुंब म्हणजे मला असं वाटतं बरं का की मगाशी मी जे बोलता बोलता बोलले की आज आपल्याला जळीस्थळी सगळीकडे काउन्सिलरची गरज लागायला मला असं वाटतं की पूर्वी जेव्हा एकत्र कुटुंब होती आत्या काका काकी आजी आजोबा सगळे घरामध्ये असायचे मूल समजा काही ताणामध्ये असेल आणि आईवडिलांचा नाही लक्षात आलं तर कुणा ना कुणा तरी मोठ्या माणसाच्या ते लक्षात यायचं मोठी भावंड असायची आणि ती त्याला समजवण्याचं काम करायची जे आज काउन्सिलिंग
त्यामुळे हे काउन्सिलिंगचं काम घरातल्या घरात आपोआप विभवत होऊन जात होतं. एकत्र कुटुंब व्यवस्था ठीक आहे, काही कारणाने ती एकत्र कुटुंब व्यवस्था आज भंगली, विभक्त झाली. पण हे विभक्त म्हणजे कुठल्या टोकापर्यंत विभक्त व्हावं? तेव्हा आई वडील आणि त्यांची दोन मुलं इतकी ती एक न्यूक्लिअर फॅमिली असं त्याला म्हणलं जायचं. पुढे जाऊन आता असं झालेलं आहे, एक तर दोन प्रकारच्या फॅमिलीज असा नव्या आणि उदयाला आलेल्या आहेत. एक म्हणजे डिंक फॅमिली असं त्याला म्हणतात, आपण नाव ऐकलं असं की डबल इन्कम नो किड्स. कारण ते किडकडे बघणार कोण? दोघांपैकी कुणालाच वेळ नाही, मग नकोच मुलंच नको, आपण आपले दोघं दोघं बरे. ते सुद्धा तुझा तू माझा मी टीटी आहे, त्याच तुझं माझं काही जॉईंट व्हेंचर घर म्हणून आहे हे सुद्धा आजकाल संपत चालेल. मी हल्ली असं म्हणते की बऱ्याचशा ठिकाणी नवरा आणि बायको जिथे एकत्र राहतात त्या घराला एकत्र कुटुंब म्हणावं अशी आज परिस्थिती आहे. कारण नवऱ्याची बायको नोकरी बंगलोरला असते, बायकोची हैदराबादला असते, कधीतरी सटी षण्मासी ते एकत्र येत, म्हणून त्यांना नवरा बायको म्हणायचं. ही परिस्थिती आज आहे, खूप गंभीर आहे. आणि त्यामुळे कुटुंबामधला जो संवाद होता, कुटुंबामधला जो एक सपोर्ट सिस्टीम होती, ती आज संपत चालली. हे आज मनोजन्य शारीरिक व्याधी मोठ्या प्रमाणात होण्याचं खूप मोठं कारण. ज्या घरामध्ये, अगदी आपल्या घरामध्ये कदाचित अशी इतकी वाईट स्थिती नसेल, आई बाबा आणि मुलं एकत्र राहत आहेत, पण तरीही आठवून बघा की आपण सगळे बसून निवांत तासभर गप्पा मारल्यात हे शेवटचं कधी घडलं आपल्या घरांमध्ये? नाहीच. मुलांचं काय चाललंय आपल्याला माहीत नसतं, त्यांचे कोण. म्हणजे पूर्वी असं होतं बरं का की टेलिफोन हा घराचा एक लँडलाईन असायचा. मुलाच्या मित्राचा फोन आला, समजा मी घेतला की काकू मी अमुक बोलतोय, आम्ही आहे का, तर काकू त्या मुलाशी पण दोन शब्द बोलायची. मला माहिती असायचं की आम्हाला कुणाचा फोन आला, त्यांचं काय विषय चाललाय. आज नाही राहिले की कोणाला कुणाचे फोन येतात, कुणाला. आजकाल तर मुला तरुण मुलांच्या तर तिथं फोन येण्याचा प्रश्न असतो, मेसेजवर चालतो, म्हणजे तर काहीच कळणार नाही कुणालाच काय बोलताय हे थोडंफार तरी ऐकू शकतं. चॅटिंग काय चाललेलं आहे तुम्हाला कळूही शकत. नवरा आणि बायको यांचा कुणाकुणाशी काय काय आहे, कुणाचं काय ठरलेलं आहे, माहिती नसतं. आपापसातले संवाद म्हणजे गेल्याच महिन्यात आम्ही राजापूरला काही डॉक्टर मंडळींचं एका बँकचं गेट टुगेदर होतं आणि तिथे त्यांनी आम्हाला असंच बोलवलं होतं की तुम्ही या आणि आमच्याशी गप्पा. एक ENT सर्जन होती आणि तिचा नवरा बिल्डर होता. मग आमच्याशी ते सहज गप्पा मारत असताना वगैरे आमच्या अशा तुम्ही कुठे राहता, पुण्यात तुमचं घर कुठे, अमुक अमुक ठिकाणी, तर त्या मिस्टरांनी सांगितलं हो का मग मी तिथे ही बिल्डिंग मीच बांधली आहे. आणि त्याच्यावर त्याच्या बायकोचे अच्छा हो का ही रिएक्शन होती. म्हणजे मला धक्काच लागला, तुम्ही एका घरात राहता आणि तुम्हाला माहीत नाही की तुमच्या नवऱ्याचे प्रोजेक्ट कुठे चालले. मान्य आहे की तुमची वेगवेगळी क्षेत्र आहे, तुम्ही आपापल्या क्षेत्रात बिझी असतात, पण तुम्हाला एकमेकांशी संवाद साधायला एवढाही वेळ नाही. आणि मग एवढाचा आपण एकमेकांपासून तुटलेलो असू. आणि मगाशी मी म्हणलं तसं की विंचू निघाल्यानंतर मी अमेरिकेतल्या मैत्रिणीला फोन करून नाही ना उपयोग, मला इथे कोणतरी मदतीला हवं. ती माझी खरी सपोर्ट सिस्टीम. आणि ही सपोर्ट सिस्टीम गेली की तुमच्या मनाची ताण वाढणारच आहे. आजकाल इन्फॉर्मली मित्रमैत्रिणींनी म्हणजे आपल्या पिढीतल्या सुद्धा की हा इथं बसले असतो, आपण सहज होऊन एखाद्याच्या घरी गेलो आणि गप्पा मारून आलो. होतं का असं आधी फोन करायचा, अगं मी अमुक दिवशी येणार आहे, आहेस का तू, वेळ आहे का तुला. किती आपलं औपचारिक बनून गेलं आहे माझं. आणि आपण खरंच एखाद्याच्या घरी गेलो ना तरी त्यालाही असं ते खरंच वाटत नाही की हे सहज आहे, ते चार चार काय आज काय काम चाललं नाही, पण तरी पण काय काम करत कामाशिवाय कुणी एकमेकांकडे जाऊ शकतं, सहज गप्पा मारू शकतं, हे आज आपलं संपत चाललं. पण मला असं वाटतंय की आपण तरी आपल्या पुरती ही सुरुवात करू शकतो का की ठीक आहे नियमितपणे भेटणं नाही होणार, पण आज मला वेळ आहे ना, चला ही जी वेळ मला माहिती ऑफिसची ही असते घरात, ठीक आहे ती घरात कदाचित स्वयंपाकात असेल, मी स्वयंपाकात खुर्ची टाकून तिच्याशी गप्पा मारत बसतील, तिचं काम चालेल, माझ्या गप्पा होतील, मनं मोकळी होतील, संवाद होईल. माणसा माणसातला खरा खरा संवाद की जो आज संपत चाललेला आहे. आपण व्हर्च्युअल संवाद आणि व्हर्च्युअल जगातच जगतोय की जे आपल्या मनावरती ताण वाढवतो. मला असं काही जीवनशैलीतले हे जे काही म्हणजे खरं तर अजूनही खूप आयाम असतील बरं का, मी जे सहजपणे मार्क केले ते तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला. आता ह्यातनं पुन्हा आणखीन एक पुढची गंमत अशी आहे बरं का की मी मागं म्हटल्याप्रमाणे की पूर्वीच्या लोकांना मानसिक ताण येत नव्हते का, येतो. प्राण्यांना ताण येत नाहीत का, येतात. प्रत्येकामध्येच ही मानसिक ताण येणं ही अगदी नैसर्गिक गोष्ट. आपल्या शरीरामध्ये ह्या मानसिक ताणांवर मात करण्यासाठी काही एक यंत्रणा ही कार्यरत असते.
असं होतं बघा की जेव्हा खूप भीतीचा किंवा खूप टेन्शनचा प्रसंग निर्माण होतो त्यावेळेला त्या ताणाला तोंड देण्यासाठी आपल्याला दोन प्रकारे आपण रिस्पॉन्स देतो, फाईट और फ्लाईट. एक तर त्या गोष्टीवरशी लढा द्या आणि त्याच्यावर मात करा, आणि नाही तर तिथून पळ काढा. जर तुम्हाला लढा देऊन मात करणं शक्य नसेल तर यशस्वी माघार घेऊन पळ काढा. आता ह्यापैकी कुठलाही रिस्पॉन्स द्यायचा झाला तर शरीराने काही एक भरभर हालचाली घडणं हे आवश्यक गोष्ट असतं. मग त्यासाठी काय होतं तर ऊर्जा पाहिजे. मग ऊर्जा आपल्याला कशातून मिळते तर ब्लड शुगरमधून मिळते, म्हणून रक्तातली साखर वाढवली जाते, इन्सुलिन सिक्रेट होतं, हृदयाची धडधड वाढते. कारण काय, हृदयाला जास्त वेगाने रक्त पंप करून अवयवांपर्यंत पोचवायचं आहे हालचाल करण्यासाठी. मग ते वेगाने पोचवायचं आहे म्हणल्यानंतर ब्लड प्रेशर साहजिकपणे वाढतं. मग त्यावेळेला माझ्या पचनाकडे जी काही माझ्या शरीराची शक्ती लागलेली आहे ते काम थोडा वेळ थांबून चालणार आहे, आणि त्यामुळे त्या कामाकडे दुर्लक्ष होतं. बघा, अनेक वेळा आपल्याला भीतीने पोटात गोळा उठतो, गुडगुडल्यासारखं होतं, कसं तरी व्हायला लागतं. ही लक्षणं का होतात तर तिकडे दुर्लक्ष केलेलं आहे शरीराने, एनर्जी या हालचालीसाठी निर्माण केलेली. डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारतात, त्यात माझी विजन जास्त हे झाली पाहिजे, मला पळ काढायचं आहे, मी कुठे पळू शकते. आमच्याकडे जेव्हा झाड तोडतात त्या मोठी वरनं फांदी पडायची असते तेव्हा ते कामगार आधी बघून घेतात की ते फांदी सोडल्यानंतर मला कुठे पळता येईल, त्या दिशेला ती फांदी ओढायची. हेच काम डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारून करतात की मला जर पळ काढायचं झाला तर मला कुठं कुठं जाता येईल, माझी स्पॅन हा वाढला पाहिजे. हे सगळे बदल आपल्या शरीरामध्ये घडतात ज्यावेळेला आपण फाईट किंवा फ्लाईट जो काही रिस्पॉन्स आहे तो देऊन मोकळे होतो. त्यानंतर हे सगळे वाढलेले जे पॅराडिम्स आहेत ते हळूहळू पॅरामीटर्स हे खाली येत नॉर्मल आहे, आणि मग पुन्हा आपलं नेहमीचं आयुष्य नियमितपणे सुरू. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये हे असे प्रसंग क्वचित कधीतरी बऱ्याच कालावधीनंतर यायचे, त्यांच्या शरीरामध्ये हे सगळे बदल व्हायचे, हे पुन्हा नॉर्मलला यायचे आणि आमचं आयुष्य सुरू व्हायचं. आज झालंय असं की ह्या सगळ्या कारणांमुळे आमच्या क्षणोक्षणी मानसिक ताणांना आम्हाला तोंड द्यावं लागतंय, आणि त्यामुळे हे वाढलेले पॅरामीटर्स हे वाढलेलेच राहतात, त्यांना नॉर्मलला यायला सवडच मिळत नाही. मग आमचं ब्लड प्रेशर वाढलेलंच राहतं, आमचं पाल्पिटेशन्स होतच राहतात, आम्हाला इरिटेटिंग बॉयल सिंड्रोम कायमचा बिलकतो. ह्या अशा प्रकारचे हे जे सगळे मनोजन्य शारीरिक व्याधी आहेत ह्या मग आमच्या कायमच्या जन्मभराचा दोस्त बनून आमच्याबरोबर जीवनसाथी म्हणून राहतो. मग ह्याच्यावर आज आपण जे काय उपाय शोधून काढलेले आहेत ते पुन्हा त्याहून घातक आहेत. म्हणजे आजार पडवणं नको, उपचार नको अशा प्रकारचे आहेत. हे म्हणजे मोबाईल गेम्स खेळणं. मुलांच्याही बाबतीत असं होतं की ती सकाळपासून इतकी चरकात पिळून निघालेली असतात की सकाळी कुठली तरी ट्युशन्स असतात, नाही तर गृहपाठ असतो, मग शाळा होते, मग क्लास असतो, मग पुन्हा व्यक्तिमत्व विकास झालाच पाहिजे याच वयात, मग त्यांना काहीतरी कुठल्या तरी खेळायला तरी घातलेला असतो, नाही तर नाच गाणं आणखीन काहीतरी ह्याच्यामध्ये ह्याचे क्लासेस असतात, व्यक्तिमत्व विकासाचे क्लासेस असतात. आणि मग हे सगळं करून ते थकून भाकून आल्यानंतर त्यांना थोडं रिलॅक्सेशन हवं, मग आपण त्यांना काय करायचं, मोबाईल गेम खेळायची परवानगी. हे गेम सुद्धा बघा, म्हणजे मी ते जे काही बघितले थोडेफार, ह्याचा कुठलाही गेम हा मन शांत करणारा नसतो. त्यामध्येही पुन्हा स्पर्धाच आहे की रोड रेस असेल, नाही तर तू ह्याला गोळी मार त्याला मारून टाक आणि तू पुढे जा. ह्याच्यातून मन शांत होईल का, रिलॅक्स होईल का, नाही होत. तिथेही पुन्हा तू स्पर्धाच कर, तुझा स्कोअर वाढवत राहा त्या गेममधला. महिला मंडळ हे टी व्ही पुढे मालिका बघायला बसतं, त्या मालिकाही एकपैकी एकही मालिका मला असं छान आनंदी सुखी कुटुंब दाखवलंय की जे बघून त्यात बाईलाही प्रेरणा मिळेल की वा आपल्याही कुटुंबामध्ये आपण असं आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करू. नाही, टी व्हीवरच्या बातम्या, आजकाल बातम्या ह्या सुद्धा मला असे ताण वाढवणाऱ्याच असतात. हे कित्येक वेळा असं होतं की पेपर नको पेपर वाचायला ठेवून हे जे काही किंवा व्यसनाधीन होणं, म्हणजे आजकाल मोबाईलचं व्यसनच आहे खरं सांगायचं तर. म्हणजे अगदी दारू सिगरेट तंबाखू असली व्यसन नसो आपण करत, पण मोबाईलचं व्यसन हे लहानांपासून थोरांपर्यंत, म्हणजे खूप पालक हे तक्रार करतात मुलं सतत मोबाईलमध्ये असतात, पण आपण आपलं थोडंसं परीक्षण करून बघूया की आपण किती मोबाईलपासून लांब असतो.